नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओ असा आहे, तुम्ही टायटल पाहिलेच असेल की हिवाळ्यामध्ये म्हणजे विंटरमध्ये व्यायाम का करावा. तसं पाहिलं तर 12 महिने व्यायाम करू शकता आणि त्याचे बेनिफिट्स मिळतात. विंटरमध्ये असे वेगळे काय बेनिफिट्स मिळतात तर विंटरमध्ये मी पाहिलं आहे जिम्समध्ये थंडीमुळे भरपूर लोक उठण्यासाठी कंटाळा करतात, जिममध्ये येत नाही, थंडीमुळे जास्त झोप घेतात. पण विंटरमध्ये एक्स्ट्रा बेनिफिट्स आहेत, ते कोणते असतात ते आपण जाणून घेऊयात. पॉईंट नंबर 1, विंटरमध्ये तुमची व्यायामाची कॅपॅसिटी वाढते. म्हणजे हा रिसर्च सांगतो की हिवाळ्यामध्ये तुमची व्यायाम करण्याची कॅपॅसिटी वाढते. याचं कारण असं की हिवाळ्यामध्ये आपलं जास्त घाम येत नाही, आपल्या हार्टलाही जास्त काम करायला लागत नाही, म्हणजे आपली बॉडी वॉर्म व्हायला जास्त वेळ लागतो. सो आपला थकवा जाणवत नाही, व्हेरी सिम्पल. त्याच्यामुळे आपली कॅपॅसिटी वाढते. साहजिकच आहे. पॉईंट नंबर 2, कॅपॅसिटी वाढल्यानंतर तुम्हाला भूक जास्त लागते. रिसर्च असा सांगतो की हिवाळ्यामध्ये भूक जास्त लागते आणि भूक लागल्यामुळं आपण भरपूर प्रमाणात खातो. साहजिकच आहे, वेट गेन असेल तर वेट गेनचा डाएट आपण करणार आहोत आणि वेट लॉसमध्ये वेट लॉसचा डाएट करणार आहोत. पण मुद्दा आहे की हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त भूक लागते. ह्याच्यानंतर आपला ह्याच्याशी रिलेटेड तिसरा पॉईंट आहे की आपलं डायजेशन इम्प्रूव्ह, म्हणजे आपली पचनक्रियामध्ये सुधारणा होते. हा आपला तिसरा मुद्दा आहे. हिवाळ्यामध्ये पचनक्रियासुद्धा म्हणजे आपलं डायजेशन खूप जास्त इम्प्रूव्ह होतं. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये व्यायाम बिलकुल टाळला नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपला मूड रिफ्रेश राहतो. पॉईंट नंबर 4, चौथा मुद्दा आहे की आपला मूड रिफ्रेश राहतो. हिवाळ्यामध्ये थंड वातावरण असल्यामुळे एक फ्रेशनेस राहतो. त्याच्यानंतर फ्रेश वाटल्यामुळे पॉईंट नंबर 5, पुढचा मुद्दा आपला आहे की मेंटल आणि फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला खूप जास्त मदत होते. कारण की कसं होतं, रिफ्रेशिंग वातावरण जर असेल, सो रिसर्च असं सांगतो की मेंटल आणि फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह होण्यामध्ये याची खूप जास्त मदत होते. त्याच्या पुढचा मुद्दा आहे पॉईंट नंबर 6, विटॅमिन डी होतं. असं हा जर व्यायाम तुम्ही बाहेर करत असाल, सो हिवाळ्यामध्ये आपल्याला ऊन येतं, पावसाळ्यामध्ये ढग असल्याकारणाने आपल्याला ऊन हे मिळत नाही. हिवाळ्यामध्ये ऊन असल्याकारणाने आपल्याला विटॅमिन डीसुद्धा मिळतं. सो हिवाळ्यामध्ये जर तुम्ही बाहेर एक्सरसाइज करताय, एक्सरसाइज हा जिमचाच नसावा, म्हणजे जिममध्ये करू शकता, बट तुम्ही वॉकिंग करू शकता, ट्रेकिंग करू शकता, तर त्या व्यायामाच्या अनुषंगाने तुम्हाला विटॅमिन डीसुद्धा मिळते. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी कवरअप होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हिवाळ्यामध्ये थंडी असल्याकारणामुळे त्याच्यामध्ये वॉर्मअप खूप ठीक करावा, व्यवस्थित पद्धतीने करावा. कारण की वॉर्मअप जर केलं नाही तर बॉडी वॉर्म होणार नाही. बॉडी वॉर्म नाही झाली तर तुम्हाला इंजुरीज व्हायचे खूप जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे बॉडी जास्तीत जास्त म्हणजे प्रॉपरली वॉर्म करा, टेक्निकली वॉर्म करा तुमच्या ट्रेनरच्या अनुषंगाने, आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइजला सुरुवात करा. ही फक्त काळजी हिवाळ्यामध्ये घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने एवढे जास्त बेनिफिट्स आहेत. त्याच्यामुळे थंडीमध्ये व्यायाम केलाच पाहिजे. तसा 12 महिनेही केला पाहिजे, पण थंडीमध्ये का केला पाहिजे ही मी कारणं सांगितलेली आहेत. कारण की थंडीमध्ये लोक थंडी असल्याकारणामुळे झोप जास्त घेतात आणि जिम्सला येत नाही किंवा व्यायाम करताना दिसत नाहीत. तर हे बेनिफिट असल्यामुळे थंडीमध्ये व्यायाम नक्की करा. तर मित्रांनो, हा मुद्दा होता आपला आजचा. तर पुन्हा एकदा भेटूया छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हा आपला आजचा व्हिडिओ मला कसा वाटला मला नक्की सांगा. आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया. जय जय जाऊ, जय श्रीराम.